महावरी प्राणदाता सगा हरि दो तो सुना आएगा दीननाथ हरि उपास में आएगा पाताल देवता हम ताप विष्णु रूप में लोकनाथ जगन्नाथ प्राणनाथ पुरात्र पुण्यवंत पुण्यशीला जागे उतरी भाऊ आवेश लोकावरी गांधी दिखता का ब्रह्मांड माहिले नेणु वावळे दंत भगती नेत्र अग्नि तालीला माळा ताटले पुच्छले बुरले माता करडे वर्षवडी करे कासोडी घंटांग नगरा थका चपय अंग पाहता महा मोठी बुद्धी दिली परी कोटी चार कोटी उतारी थे पावे उतरे कडे श्री राम जय राम जय जय राम 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 जय हनुमान जय बलभीर हा कोण रे तू मान तुझ्याची गदा चोरलास काय हसायला काय आलं बोलता येत नाही का वेड्या तू सो म्हणतोस थांब तुला ट्रस्टीच्या ताब्यात येतो पैसे तू मामा उद्या आपण जय हनुमान गोरा खेळणार तुम्ही खुशाल खेळ पण मी आधी जॉकी बघणार आणि मग खेळणार जॉकी काय घोडा पळणार पण लगाम आहे ना लगाम दॅट इज इम्पॉर्टंट जॉकी इज अ हिरो टपक 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 काका काका मामा मामा काय काका मामाच्या नावानं पोकरतय काय चला लोक खाली देवळात कोणतरी आलंय येणार देऊळ आहे सर्व लोकांच्याकडचं आमचं देऊळ अगदी मुक्त द्वार आहे अहो दर्शनासाठी नाही मग कोणी देणगीदार आहे नाही देवळाचं कोणतं लपलं होत मारुतीच्या माग लपलं होत आता नाही ना पिढा टळली पिढा कसली टळते मग मी चांगला कोंडून ठेवला होता त्याला मला ते शाण्या दिसता तुम्ही भाजी हे नसते उद्योग तुम्हाला सांगतो कोंडून पण काय बाई आहे का बुवा अहो चांगला तरुण आहे तरुण एकटाच आहे मग नक्की चोर असला पाहिजे त्याला पोलिसाच्या ताब्यात दिला पाहिजे नको नको पोलीस कशाला नको हे आपलं खाजगी संस्थान आहे आपण ट्रस्टी आहोत या संस्थांचे सरकारचे नाही बरोबर आहे म्हणजे तुम्ही असं करा काय बर का तुम्ही दोन चार लाथा झाडा आणि त्या हाकलो म्हणजे तो किंचळत जाईल नको नको काका तसं नको अहो चोर दिसणारा थोर असायचा असेल असेल त्यापेक्षा आपण आपल्या त्याला पाहू नाही तरी शनिवार पर्यंत आपल्याला काय उद्योग आहे घोडा ठरलाच आहे आपण तर चोर आहे ठरवा आधी अरे चोरा बर का आपला जय हनुमान घोडा ठरलाच आहे आमचा पांडू खारे भटजी तुमचं घोडं होद्या पुढे आम्ही घालो त्याच्याजवळ सुरा बेळ्याचं नाही ना सुरा हा छिशे बिलकुल नाही अहो त्याची दाढी वाढली आहे साधं ब्लेड सुद्धा नसेल त्याचं ना हो तुम्ही काही काळजी नका माझ्या चला मग वा पुढे चला वा पण काका बेताना बरं का तुम्ही त्याला कोंडून ठेवला होता ना अहो कोंडून ठेवला होता पण मला वाटतं या गडबडीत कडीच लावायची विसरलो शाळेच दिसत त्याला विचारा कोण म्हणून पुष्कळ विचारलं मग पण तू बोलतच नाही म्हणजे मुका आहे का तो मुका आहे का थांबा तेवढंच विचारायचं विसरलो तुमचं तोंड उघडा जरा तू मुका आहेस का मग वेडा आहेस का तुम्ही तरी अगदी खूप विद्वान दिसता अगदी कसे वेडा कधी आपल्या तोंडाने मी वेडा असं सांगेल का काका शाणा दिसतोय आपला विनोद कळला त्याला अहो विनोद ज्याला कळत नाही तेच वेड्यासाठी आलाय आता आपण असं करूया आला की त्याला एकदम पकडूया आणि एकदम हॉस्पिटल मध्ये पोहोचूया काहीतरी आपल्याला उद्योग पाहिजे ना तर आता बघा नीट ठरवून येत काय बा तू मोका आहे ब्रिजी हो वन इकडे इकडे पकडा कसं दिसत